नमस्कार मित्रांनो, रूम टू रीडच्या या माहितीपर सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण वेगवेगळे प्रशिक्षण नेहमीच घेत असतो. या प्रशिक्षण रूपी सेशनमध्ये आपण बालस्नेही वाचनालयामधील आपली अर्थात शिक्षक म्हणून भूमिका जी आहे त्या भूमिकेचे विविध पैलू आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बालस्नेही वाचनालय आणि ते सुनिश्चित करण्यासाठी आपली भूमिका काय असावी किंवा आपली भूमिका काय असू शकते या संदर्भात या सत्रामध्ये आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे. चला तर मग बालस्नेही वाचनालयातील आपल्या भूमिकेचे विविध पैलू आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात प्रमुख घटक असतो तो म्हणजे वाचनालय प्रमुख शिक्षक. यापुढे जाऊन आपण पाहूया पुढील घटक असतो मुख्याध्यापक, केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख, शाळेतील वर्गशिक्षक, बालवाचनालय समिती, कुटुंब आणि समाज. अशा प्रकारे बालस्नेही वाचनालयाचे हे प्रमुख पैलू आहेत. या माध्यमातून आपल्याला आपली भूमिका पार पाडावयाची असते, आपली भूमिका व्यक्त करावयाची असते. या प्रत्येक भूमिकेचे या प्रत्येक पैलूची आपण थोडीशी आता सविस्तर माहिती घेऊया. तर सर्वात पहिला प्रमुख घटक असतो ते म्हणजे केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख. यांच्या भूमिकेची माहिती आपण घेऊया. केंद्रप्रमुखांची भूमिका व त्यांचं कार्य सुनिश्चित करण्याची प्रमुख बाब म्हणजे केंद्रप्रमुखांनी केंद्रातील सर्व शाळांमध्ये वाचन कोपरा स्थापित केला आहे का हे सुनिश्चित करून शाळेमध्ये वाचन तासिकांना सुरुवात करावयाची असते. त्यानंतर दर महिन्याला केंद्रस्तरावरील वाचनालयांमधून केंद्रातील शाळांसाठी जी पुस्तकांची देवाणघेवाण होते ती व्यवस्थित होते आहे का या संदर्भात पाहणी करणे व त्याची नोंदी ठेवणे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये वाचनालयाच्या कार्यप्रणालीच्या नोंदी अगदी व्यवस्थित केल्या जातात का, तसेच केंद्रस्तरावरती वाचनालय प्रमुख शिक्षकांची मासिक आढावा बैठकी घेत राहणे व मासिक शिक्षण परिषदांमध्ये या वाचनालयाच्या कामकाजाचा आढावा घेत राहणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रातील सर्व शाळांच्या या वाचनालयांना भेटी देत राहणे व त्या वाचनालयामधील वाचनातील प्रगतीबाबत प्रतिक्रिया व मार्गदर्शन करत राहणे, तसेच वाचनालयाचे प्रभावी व्यवस्थापन व वाचन उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेणे, अशा प्रकारचे प्रमुख कार्य हे केंद्रप्रमुख या भूमिकेतील व्यक्तीला करावी लागतात. तसेच तालुकास्तरीय मासिक आढावा बैठकीतील सभांना उपस्थित राहून वाचनालयातील प्रगतीचा आढावा देणे व पुढील कामकाजाबद्दलसुद्धा माहिती देत राहणे हे केंद्रप्रमुखांचे महत्त्वाच्या भूमिकेचे बाबी असतात. नंतर वाचनालय प्रमुख शिक्षकाने करावयाच्या कामकाजाच्या भूमिकेबद्दल आपण माहिती घेऊया. वाचनालय प्रमुख शिक्षकाने मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांच्या मदतीने शाळा पातळीवर वाचन कोपरा तयार करणे हे अगदी प्रमुख व तितकेच महत्त्वाचे कार्य आहे. वाचन कोपऱ्याच्या माध्यमातूनच आपल्याला वाचनालय व त्यातील प्रमुख बाबींचे इम्प्लिमेंटेशन शाळास्तरावर वर्गपातळीवर करता येते. वाचनालय प्रमुख शिक्षकाने दर महिन्याला केंद्रस्तरावरील वाचनालयातून शाळांसाठी पुस्तकांच्या देवाणघेवाणीसाठी मदत करावयाची असते. त्या संदर्भात पाठ्यपुस्तकांचे वितरण व विवरण करावयाचे असते. हे प्रमुख कार्य वाचनालय प्रमुख शिक्षकाचे असते. त्याचबरोबर वाचनालयातील कार्यप्रणालीच्या नोंदी व्यवस्थित केल्या जातात का, त्याचबरोबर या नोंदींची अगदी प्रभावीपणे नोंद ठेवली जाते का हे सुद्धा वाचनालय प्रमुख शिक्षकाने पाहणे खूप आवश्यक असते. त्याचबरोबर वाचनासाठी शाळास्तरावर एक निश्चित वेळापत्रक व मोकळा वेळ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी संधी देणे, संधी उपलब्ध करणे हे वाचनालय प्रमुख शिक्षकाच्या भूमिकेचा महत्त्वाचा पैलू आहे. शाळास्तरावर वेळापत्रकानुसार अगदी वेळ मिळणे आवश्यक असते. त्याचबरोबर बालवाचनालय समितीच्या मुलांच्या माध्यमातून या वाचनालयातील व्यवस्थापनातील सहभाग वाचनालय प्रमुख शिक्षकाने सुनिश्चित करणे अपेक्षित असते. आणि वाचनालयामध्ये पालक तसेच
त्या गावातील ग्रामस्थ, वस्तीमधील पालक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, जेणेकरून वाचनालयाला चालना मिळेल आणि सर्व शिक्षकांना हा उपक्रम समजावून देणे, त्यांचे प्रशिक्षण व चर्चा सुसंवाद घडविणे हे वाचनालय प्रमुख शिक्षक या नात्याने एक प्रमुख भूमिकेचे कार्य यांचे सुद्धा असते. या पुढील आपला घटक असेल त्या शाळेचे मुख्याध्यापक. मुख्याध्यापक म्हणून शाळेची मुख्याध्यापकाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते. आपण या भूमिकेचे मुख्याध्यापकाच्या भूमिकेचे महत्त्वपूर्ण पैलू आपण या ठिकाणी पाहूया. मुख्याध्यापकांनी शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना, बालवाचनालय समितीला एक निश्चित वेळापत्रक व वाचनासाठीचा मोकळा वेळ अगदी पुरेसा उपलब्ध होईल याकडे लक्ष पुरवणे खूप आवश्यक आहे व त्याची तरतूद शालेय वेळापत्रकामध्ये करून ठेवणे खूप आवश्यक आहे. याबरोबरच पुस्तकांची देवाणघेवाण बालवाचनालय समितीमार्फत व्यवस्थित होते आहे का, तसेच वाचन उपक्रम सर्व शिक्षकांकडून घेतले जातात का, हे खास करून प्राथमिक गटाकरिता त्यांनी सुनिश्चित करणे खूप आवश्यक आहे, कारण त्याशिवाय बालवाचनालयाचे इम्प्लिमेंटेशन स्थळास्थळावर होणार नाही. त्याचबरोबर शाळेवरील सर्व शिक्षकांच्या मासिक बैठका आयोजित करणे, तसेच या बालवाचनालयाच्या माध्यमातून कशा प्रकारे शाळा स्तरावर यश होते आहे का हे आपल्याला पाहणे मुख्याध्यापकाने आवश्यक आहे. तसेच याची सर्व शिक्षकांना माहिती आहे का व या उपक्रमाचे इम्प्लिमेंटेशन सर्व शिक्षकांकडून व्यवस्थित होते आहे का याची निश्चिती करणे हे मुख्याध्यापक या भूमिकेचे प्रमुख कार्य आहे. तसेच समाज सहभाग व ग्रामस्थांचा सहभाग या वाचनालयामध्ये वाढवून साक्षरतेचे प्रमाण वाढविणे, यासाठी सर्वांना यामध्ये सहभागी करून घेणे हा सुद्धा एक प्रमुख कांगोरा मुख्याध्यापकाच्या भूमिकेचा आहे असे आपल्याला निश्चितच सांगावे लागेल. तसेच शाळा स्तरावर होणाऱ्या परिपाठावेळी मुलांकडून गोष्टी सांगून घेणे, जे पुस्तके त्यांनी वाचली आहेत त्यांचे वाचन करणे, त्यातील गोष्टी सांगणे व गोष्टी सांगितलेल्या मुलांचे प्रोत्साहन करणे व त्यांना कौतुक करणे, त्यांना प्रबलन देणे, जेणेकरून अधिकाधिक मुले वाचन करतील. वर्ग शिक्षकांनी कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडावयाची आहे याची आपण उजरती माहिती घेऊया. बालवाचनालय समितीच्या वर्ग शिक्षकाच्या नात्याने काही प्रमुख कार्य वर्ग शिक्षकांना देखील करावी लागतात, किंबहुना वर्ग शिक्षकांची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना या वाचनालयाच्या नियमांची ओळख करून द्यायची आहे, जेणेकरून त्या सर्व विद्यार्थ्यांना हे वाचनालय आपले आहे याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल व ही आपलेपणाची भावना निर्माण झाली तर त्यांचा निश्चितच बालवाचनालयासंदर्भातील ओढा व जिव्हाळा प्रेम वाढेल, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. यानंतर मुख्याध्यापकांनी सुनिश्चित करून दिलेल्या वेळापत्रकानुसार वर्ग शिक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना, वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या या वाचन उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. नियमित वाचनाच्या तासिकेमध्ये, तसेच आपण मासिक जे काही वाचन उपक्रम घेतो वेगवेगळ्या प्रकारचे, त्या वाचन उपक्रमांमध्ये सुद्धा प्रत्येक मूल सहभागी होईल याची सुनिश्चितीसुद्धा त्या वर्ग शिक्षकांनी करावयाची आहे. त्याचबरोबर मुलांची पुस्तकांशी सांगड घालायची आहे, त्यांना पुस्तकांची ओळख करून द्यायची आहे, त्या व तसेच जो आपण ग्रो बाय फॉर्म्युला ठरवतो, म्हणजे GROWBY, या ग्रो बाय फॉर्म्युलानुसार विद्यार्थ्यांना पुस्तकाची निवड करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, वाचनासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. योग्य पुस्तकाची निवड हे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड उत्पन्न करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते, त्यामुळे हा मुद्दा वर्ग शिक्षकांच्या दृष्टीने अगदीच महत्त्वपूर्ण असू शकतो, ठरू शकतो. यानंतर आपण पुढील मुद्द्याकडे जाऊया. पुढील मुद्दा
वाचण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं आहे व वर्ग शिक्षकांनी मदत देखील करायची आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाचताना काही अडचणी येत असतील तर RTE 2009 ने आपल्याला जी फॅसिलिटेटर म्हणजे सुलभकाच्या भूमिकेमध्ये बसविली आहे त्याचप्रकारे वर्ग शिक्षकांनी वाचनासाठी प्रोत्साहन देतच त्यांना वाचनातील अडथळे दूर करून आपल्या वर्गातील सर्वच विद्यार्थी कशा प्रकारे पुस्तके अगदी फ्लुएंटली वाचू शकतील अगदी स्पष्टपणे वाचतील यासाठी त्यांना मदत करायची आहे. तसेच बालवाचनालय समितीच्या माध्यमातून आपण काही पुस्तके विद्यार्थ्यांना घरी देत असतो वाचनासाठी. ती पुस्तके घरी नेऊन वाचनासाठी मुलांना प्रेरित करायचं आहे. तसेच ही देवाणघेवाण प्रक्रिया अगदी व्यवस्थित होईल याची सुनिश्चिती करायची आहे. बालवाचनालय समिती तसेच शिक्षक शाळेतील सर्व घटक व विद्यार्थी यांची शाळेनंतरच्या कार्यकालामध्ये अगदी छान सुसंवाद घडून येण्यासाठी वर्ग शिक्षकांनी या ठिकाणी सर्वच घटकांना मदत करायची आहे. या बालवाचनालयासाठीचं आपल्या वर्गासाठीचं रजिस्टर तयार करायचं आहे जेणेकरून पुस्तकांची देवाणघेवाण कशाप्रकारे होते आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक मिळते आहे का याची खात्री करता येईल. तसेच या पुस्तक देवाणघेवाणीच्या आणि वाचन उपक्रमांच्या माहितीचे मासिक बैठका घ्यायच्या आहेत. शाळा स्तरावरील या मासिक बैठकांमध्ये याचे विश्लेषण करायचे आहे. यानंतर आपण पुढील घटक बघूया पालक आणि समाज वाचनाशी संदर्भात पालकांचा आणि समाजाचा कशाप्रकारे सहभाग असू शकतो व त्यांच्या भूमिकेचे जे पैलू आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. पालकांनी किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या ठिकाणी मुलांची शाळेतील नियमित उपस्थिती सुनिश्चित करायची आहे. बघा मूल जर रेग्युलर शाळेमध्ये येईल नियमित शाळेमध्ये येईल तर निश्चितच शिकेल आणि जर ते नियमित शाळेमध्ये आले तर त्या मुलाला वाचनाची गोडी निश्चितच लागेल जेणेकरून या बालवाचनालय समितीच्या किंवा आपण पुरवीत असलेल्या पुस्तकांचा त्याला लाभ मिळवता येईल व त्या माध्यमातून त्याला वाचनामधील गोडी अधिकाधिक निर्माण होईल. यासाठी पालकांनी नियमित शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या उपक्रमांच्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगांच्या वेळी त्यांचा सत्कार केला पाहिजे किंवा त्यांना प्रबलन प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच मुलांना जी पुस्तके आपण घरी वाचण्यासाठी देतो वाचनालय समितीच्या माध्यमातून त्यांना घरी अशा प्रकारे अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे संधी दिली पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून ही पुस्तके आपण त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे. शाळा स्तरावर खूप साऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पुस्तके वाचनासाठी मिळतात. अवांतर साहित्याची पुस्तके ही वाचनासाठी खूप सारी उपलब्ध असतात. या पुस्तकांचे वाचन करण्यासाठी संधी दिली पाहिजे. तसेच शाळा स्तरावर आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये साक्षरता कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी वाचन उपक्रम चावडी वाचन असेल किंवा इतर प्रकारच्या वाचनाशी निगडीत कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांना पालकांनी व समाजातील घटकांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तसेच साक्षरता समितीची भूमिका समजून घेतली पाहिजे आणि हे वाचनालयातील साहित्य अधिकाधिक कशाप्रकारे वाढवता येईल व हा वाचनालय उपक्रम कशाप्रकारे अबाधित सुरू राहील यासाठी सहकार्याची भावना ठेवून पालकांनी समाजाने शाळेशी सुसंवाद ठेवून कशाप्रकारे हा उपक्रम अधिकाधिक दीर्घकाळ चालत राहील याची देखील तपासणी व खात्री केली पाहिजे. यानंतर रूम टू रीड इंडिया ट्रस्टचे या बाबतीमधील प्रमुख कार्य काय असू शकते किंवा त्यांच्या भूमिकेतील प्रमुख पैलू जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. रूम टू रीडने काय करणे अपेक्षित आहे तर त्यांनी केंद्रस्तरावर बालस्नेही वाचनालय तयार करायचं आहे. मग त्यामध्ये रंगरंगोटी करून एक छानसा वर्ग तयार करून तेथे वाचनालयातील साहित्य पुरविणे आवश्यक आहे जे रूम टू रीडने आपल्या सर्वच ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर
रूम टू रीडने योग्य व दर्जेदार बाल साहित्य सर्वच विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या संख्येमध्ये उपलब्ध होईल व ते छान प्रकारच्या दर्जाचे असेल याची देखील खात्री केली पाहिजे। ही सुनिश्चिती केली पाहिजे की हे पुरवलं जाणारं साहित्य अगदी दर्जेदार असेल। यानंतर या वाचनालयाचा उद्देश समजून घेण्यासाठी केंद्रप्रमुख, त्या केंद्रातील सर्व शिक्षक यांच्या वारंवार सभा, मिटिंगा किंवा प्रशिक्षणे घेऊन त्यांना या उपक्रमासंदर्भातील व्यवस्थित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल व प्रत्येक शिक्षक यामध्ये सहभागी होईल या संदर्भात रूम टू रीडने अगदी काटेकोर लक्ष पुरवणे या भूमिकेमधून अपेक्षित आहे। रूम टू रीडने या संदर्भात आपल्याला वेळोवेळी प्रशिक्षणे दिलेली आहेत। यामधील एक प्रमुख भूमिका अशी आहे की एकत्रित मासिक बैठका घ्यायच्या आहेत किंवा आढावा बैठका घ्यायच्या आहेत किंवा आपल्या शिक्षकांच्या दरवेळी दर महिन्याला शिक्षण परिषदा होतात, या शिक्षण परिषदांमधून रूम टू रीडचे जे समन्वयक असतील त्या समन्वयकांनी भेटी देऊन शिक्षकांच्या समस्या, या उपक्रम राबवण्यातील समस्या जाणून घेतल्या पाहिजेत व तसेच या उपक्रमांमधून जे फलित साध्य होते आहे या संदर्भात शिक्षकांना बोलते करून त्यांच्याकडून याची माहिती व्यवस्थितपणे घेणे तालुका समन्वयकांनी अपेक्षित आहे। आपण पुढे जाऊया व आता विद्यार्थ्यांची आपण जी बाल वाचनालय समिती CLMC आपण म्हणतो याची जी आपण स्थापना केलेली आहे याची आपण भूमिका सुनिश्चित करूया। बाल वाचनालय समिती म्हणजे काय हे आपण सुरुवातीला माहीत घेऊया। बाल वाचनालय समिती म्हणजे शाळेतील वर्गांमधील निवडलेला आपल्या विद्यार्थ्यांचा गट आहे, जो गट या बाल वाचनालयाच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभागी असतो व हा गट शिक्षकांना व इतर विद्यार्थ्यांना पुस्तक देवाणघेवाणीसाठी व या पुस्तकालयाच्या वाचनालयाच्या अगदी योग्य प्रकारे इम्प्लिमेंटेशनमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडणारा गट म्हणजेच बाल वाचनालय समिती असतो। या बाल वाचनालय समितीची निवड कशी करावी व कधी करावी, आपण निवडीसंदर्भात एकच क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे की वाचनालय प्रमुख शिक्षक जे आहेत ते शिक्षक, मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक मिळून या बाल वाचनालय समितीमधील विद्यार्थ्यांचे गठन करतील। अगदी परिपाठाला आपण या समितीचं गठन करायचं आहे। प्रत्येक वर्गामधून साधारणतः 2 किंवा 3 मुले यासाठी अशा प्रकारे निवडले जातील। एकूण विद्यार्थी शाळा स्तरावरील त्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना व वाचनालय प्रमुख शिक्षकांना स्वातंत्र्य आहे की त्यांनी एकूण विद्यार्थ्यांची संख्या सुनिश्चित करावी आणि अशा प्रकारे एकदा ही समिती निवडली गेल्यानंतर त्यामध्ये क्रायटेरिया एकच लक्षात घ्यायचा आहे की या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे वाचन लेखन करता येणं आवश्यक आहे। कारण त्यांना वाचन लेखन करता आलं तरच ते नोंदी ठेवण्याचे कार्य व्यवस्थित करू शकतील किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तरानुसार पाठ्यपुस्तके देताना ते त्यांना मदत देखील करू शकतील। हे विद्यार्थी नियमित उपस्थित राहणारेच असावेत, कारण कायम गैरहजर राहणारा किंवा काही कारणामुळे सतत गैरहजर राहणारा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना या समितीमध्ये नेमू नये। तसेच या समितीमध्ये नेमलेल्या सदस्य विद्यार्थ्यांना दर 6 महिन्यांनी बदलायचं आहे, जेणेकरून आपल्याला इतर वर्गांमधील इतर मुलांनासुद्धा संधी देता येईल। तसेच या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आपल्या पाठ्यपुस्तकांच्या देवाणघेवाणीमध्ये माहिती व त्याची निगा राखण्यासाठी शिक्षकांना मदत करायची आहे, इतर विद्यार्थ्यांना पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी मदत करायची आहे, त्याचबरोबर हे वाचनालयातील साहित्य, वाचन कोपऱ्यामध्ये ठेवलेले साहित्य वाचण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, त्याचबरोबर पुस्तकांची निवड व वाचन या गोष्टी करण्यासाठी आपल्यापेक्षा लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना मदत करायची आहे। काही कारणास्तव पुस्तकांची नादुरुस्ती झाली असेल, फाटली असतील, तर अशा पुस्तकांची दुरुस्ती करणं देखील या विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे। त्याचबरोबर मासिक बैठका आणि त्या पुढील बैठकांचे नियोजन करणे या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे। अपेक्षा व्यक्त करतो की या व्हिडिओमध्ये बाल वाचनालयाच्या संदर्भाने विविध भूमिकांचे पैलू आपल्या सगळ्यांना समजले असतील आणि
त्या अनुषंगाने आपले कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.